संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय. भाजपला शिवसेनेला संपवायचं असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सध्या दडपशाही आणि दमनशाही सुरू असल्याची टीकाही करण्यात आली आणि त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊतांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर किंवा या ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जे काही वक्तव्य केलं, प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलीकडे गेले आणि वर गेले ते गेले मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुद्धा असे पळालेत ते पाहायला मिळालं. अडीच वर्षात असं कधीही झालेलं नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखानं शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न करतोय. आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आज त्यांनी रोखरोख केलेला आहे. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ईडीनं राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांच्या तीन बड्या नेत्यांना अटक केली आहे. 100 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. त्यानंतर कुर्ल्यातील जमीन व्यवहारामध्ये थेट दाऊदशी संबंध जोडत तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांना सुद्धा ईडीकडून अटक झाली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही. अशातच आता शिवसेनेचा आवाज अशी ओळख असलेल्या संजय राऊतांनाही ईडीनं अटक केली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचा ईडी जेलमधला मुक्काम किती काळ राहतो हे पाहणं महत्वाचं आहे.